आज जे प्रभाग रचना आज केली होती त्या प्रच्छा प्रभाग रचनेवर स्टेटस को दिलेला आहे. नेमकं कसं बघतं या सगळ्या प्रकरणाकडे? 227 वॉर्ड करण्याबाबतचं जो निर्णय शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला होता याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागितली होती आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मान्य न्यायमूर्तींनी 4 आठवडे याच्यावरती स्टेटस को दिलेला आहे आणि 4 आठवड्यानंतर पुन्हा याच्यावरती हेअरिंग घेतली जाईल आणि त्यानंतर हा निर्णय दिला जाईल. तोपर्यंत 4 आठवडे या निर्णयाला स्थगिती आहे. आप कह रहे हैं कि 4 हफ्तों तक स्थगिति रहेगी, लेकिन आशीष शेलार ने कुछ समय पहले यहाँ के दावा किया है कि हमारा जो फैसला था वो यथास्थिति बरकरार रहेगा, कोई स्थगिति नहीं दी गई, तो कॉन्ट्रडिक्शन अगर आप प्लीज क्लियर करें. नहीं, मुझे स्टेटस कोर का मीनिंग क्या होता है उसके बारे में आप लोगों से मुझे जानकारी लेना जरूरी है. माननीय न्यायमूर्ति ने कहा है कि 4 हफ्ते तक स्टेटस को मेंटेन किया है कि जैसे है वैसे ही रखो, उसके ऊपर कोई भी निर्णय मत लो, उसके बाद हेयरिंग होगी और फिर निर्णय होगा. अभी आप चैनल के माध्यम से उनको पूछ रहे हैं तो आप बाहर मुंबई की जनता तय करेगी, तो गुमराह कर रहे हैं कि सच बोल रहे हैं. सर, ओबीसी संदर्भात देखील अशाच पद्धतीने झालेले आहे, कारण की ओबीसीच्या निर्णयाला देखील 4 आठवड्याची स्थगिती. हो, स्थगिती आहे आणि त्याबाबत पुन्हा 4 आठवड्यानंतर हेअरिंग होईल आणि त्यानंतरचा निर्णय दिला जाईल. जस्टिस डिलेड हा जस्टिस डिनेड असं होईल कशी? न्यायमूर्ती आणि न्यायालयावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मान्य न्यायालय ते उचित अशा पद्धतीचा निर्णय देईल आणि न्याय देवतेवरती विश्वास असल्यामुळे आम्हाला निश्चित न्याय मिळेल. उद्धव ठाकरे यांनी आज कुठल्या बैठकीचं आयोजन केलं आहे का? विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा चालू असतं तेव्हा पक्षप्रमुख हे सतत सातत्याने पक्षाच्या आमदारांची बैठक घेत असतात. पहिल्या आठवड्यात 2 दिवस अधिवेशन होतं, त्यामुळे आज विधान परिषद आणि विधानसभेतील आमदारांशी ते चर्चा करतील. आशिष शेलार यांनी जांभोळी मैदानावरून शिवसेनेवर टीका केली आहे की आदित्य ठाकरे यांना त्या ठिकाणी आयोजन जमलं नाही, आम्ही केलं म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय आणि म्हणून कोल्हेकुई सुरू आहे. असं आहे की आशिष शेलार यांनी जांभोरी मैदानचं एकच उदाहरण दिलं आहे, पण अख्ख्या मुंबईमध्ये शिवसेनेचं फार मोठं प्रस्त गोविंदावरती होतं. अख्ख्या मुंबईमध्ये जो उत्साह होता त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना युवासेनेच्या वतीने दहीहंड्या या उभ्या केल्या जात होत्या आणि लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आशिष शेलार यांच्या या अशा विधानाला मी जास्त महत्त्व देत नाही. राम सातपुतेंनी अशा भाषेचा वापर करत एक ट्विट केलेलं आहे, सध्या चर्चेत उद्धव ठाकरेंवर हे ट्विट केलेलं आहे, तुमच्या वस्त्रांमध्ये किती भूक आहे आधी पहावे, अशा पद्धतीचे हे ट्विट आहे, त्याबद्दल काय म्हणतात? ज्यांची वृत्ती आणि लायकी जी असते त्याप्रमाणे ते वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांना एक दिवस कळेल की त्यांची काय लायकी आहे. असं आहे की मुंबई शहरामध्ये आपण जर म्हणत असाल किंवा महाराष्ट्रात म्हणत असाल तर खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आहेत. त्याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत खड्डे आहेत आणि राज्य सरकारच्या हद्दीत नाही आहेत असं आपण म्हणू नका. पश्चिम द्रुतगती महामार्ग आज MMADA या ताब्यात आहे, परंतु MMADAच्या ताब्यात असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती ज्या पद्धतीने खड्डे आहेत, ट्रॅफिक 3-3 तास संध्याकाळच्या वेळेला मुंबईकडे जाताना लोकांना गाडीमध्ये थांबावं लागतं आणि त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट, मग महापालिका असेल, राज्य सरकार असेल, MMADA असेल, PWD असेल, त्या त्या डिपार्टमेंटच्या हद्दीमध्ये जे जे खड्डे होतील ते बुजवण्याची नैतिक जबाबदारी त्या त्या प्रशासनाची आहे. त्यांनी तात्काळ काम करावं आणि लोकांना रिलीफ द्यावं. सर, शासकीय मारहाण असेल संतोष भांगर यांची किंवा प्रकाश सुर्वे यांच्याकडून धमकी देण्याचे व्हिडिओ असतील, विरोधक कुठेतरी कमी पडतात का? कारण सरकार अद्यापही गुन्हा दाखल करत नाही आहे, फक्त समज दिली जाते. आजचं अधिवेशन 3रा दिवस आहे, हळूहळू येईल सगळं बाहेर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24